नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता सातवीमधील घातांकाच्या दुसऱ्या भागामध्ये म्हणजे आपण पहिला एक भाग पाहिला होता घातांकाचा, त्यामध्ये घातांकाचे काही विशिष्ट नियम पाहिले होते. ओके, आता त्या नियमावर आधारित काही प्रश्न. ओके, आणि त्यावर पुन्हा काही राहिलेले काही रेमेन्स जे काही नियम आहेत ते मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. ओके, बघा या ठिकाणी घातांक भाग दोन मध्ये तुम्हाला घातांक एक मध्ये काय काय जातं याचं थोडक्यात रिव्हिजन देतो, म्हणजे तुम्हाला पुढील पार्ट लगेच त्या ठिकाणी जॉईन होईल. बघा ठिकाणी आपण घातांकाची गुणाकार जर पाया सारखा असेल. ओके, मला थोडक्यात सांगितलं की पाया आणि घातांक, पाया ही संख्या असते, संख्येच्या डोक्यावर ठेवलेला घात म्हणजे तो घातांक असतो. ओके, त्यानंतर जर पाया समान असेल तर गुणाकारामध्ये जर काय पाया समान असेल तर घातांक घातांकाची काय केली जाते, बेरीज केली जाते. ओके, भागाकारामध्ये जर पाया समान असेल तर घातांक घातांकाची काय केली जाते, वजाबाकी केली जाते. ओके, त्यानंतर जर कंसामध्ये जर काय घाताचा घात दिलेला असेल तर त्या घातांकाचा काय केला जातो, गुणाकार केला जातो. ओके, हे नियम बेसिक सर्वांना समजत आहेत. त्यानंतर जर कंसा कंसामध्ये जर काय घाताचा घात आणि त्याचा घात दिलेला असेल तर त्या एकूण सर्व घातांकाला घेऊन त्या घातांकाचा गुणाकार केला जातो, किंवा शून्याचा घात असेल तर शून्याच्या घातामध्ये प्रत्येक संख्येचा शून्यवा घात असेल तर उत्तर एक असतं, हे आपण अभ्यासलं आहे. ओके, आता यामध्ये पुन्हा एक महत्वाचा नियम लक्षात ठेवा, गुणाकार व्यस्त संख्या. आता गुणाकार व्यस्त संख्यामध्ये जर काय एक संख्या आहे आणि त्याचा घात हा वजा यम आहे. ओके, त्याचा घात काय दिलेला आहे, वजा यम आहे. गुणाकार व्यस्त मध्ये, गुणाकार व्यस्त संख्ये जर काय घात यम असेल तर त्याचा उत्तर ए, इथं वजा असेल तर इथं पॉझिटिव्ह होत असतो त्याचा घात. ओके, जर इथे जर काय तुम्हाला पॉझिटिव्ह असेल तर त्याचा उत्तरामध्ये त्याचा निगेटिव्ह घात होत असतो, लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर तुम्हाला त्यावर आधारित जे काही नियम आपण अभ्यासले आहेत त्यावर आधारित काही आपण महत्वाचे एक्झाम्पलही पाहणार आहोत. आजचा टॉपिक आपण पूर्ण एक्झाम्पलसाठीच घेतलेला आहे. बघा या ठिकाणी पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे तुमच्यासाठी, पाच मराठी म्हणून घेतो, सॉरी, पाचचा सहावा घात गुणिले पाचचा एक्सवा घात बरोबर पाचचा नववा घात, तर एक्स बरोबर किती. ओके, हा प्रश्न तुमच्यासाठी ठेवलेला आहे. आता या ठिकाणी पहा, पाया समान आहे, पाया कसा आहे, समान आहे. घात पहिला सहाचा आहे, दुसरा एक्सचा आहे. ओके, त्यानंतर त्या दोघांचं जो काही उत्तर येणार आहे त्या उत्तराचा घातांक किती येणार आहे, नऊ येणार आहे. तर तुम्हाला एक्स ची किंमत काढायची आहे. मग दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे आपल्याला ए गुणिले एचा घातांक एम गुणिले एचा घातांक एन बरोबर एचा घातांक एम अधिक एन या सूत्रावरून आपल्याला सोडवता येईल. ओके, आता या ठिकाणी या सूत्रांचा उपयोग करून, या नियमाचा उपयोग करून हा प्रश्न कशा पद्धतीने सॉल्व केला जातो तो पहा. या ठिकाणी पहा, पाच हा म्हणजेच हा ए आहे, पाया समान आहे. ओके, म्हणजेच पाच चा सहावा घात गुणिले पाच चा एक्सवा घात बरोबर या ठिकाणी काय येणार आहे, पाच एक्स अधिक सहा. ओके, किंवा सहा अधिक एक्स. आता या ठिकाणी बरोबर त्याचं उत्तर दिलेलं आहे आपल्याला काढून, किती दिलेलं आहे एवढ्या, पाच चा नववा घात दिलेला आहे. मग या ठिकाणी काय करता येईल आपल्याला, पाचचा हा पाया ठेवून या ठिकाणी घातांकाची बेरीज करून घेता येईल. ओके, किती दिलेली आहे, नऊ दिलेली आहे. आता या ठिकाणी नऊ या साईडला जर घेतले एक्स ची किंमत काढण्यासाठी तर आपल्याला हे सहा वजा सहा होतील आणि बरोबर एक्स. ओके, म्हणजेच नऊ मधून सहा गेले तर किती राहतील एवढ्या, तीन राहतील. म्हणजेच एक्स ची किंमत किती येणार आहे, तीन येणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला
पहिल्या नियमांचा उपयोग करून तुम्हाला हा प्रश्न सॉल्व करता आला पाहिजे. ओके, हा झाला पहिला नियम. त्यानंतर पहिल्या नियमावर आधारित प्रश्न आपण पाहिलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या नियमावर आधारित आपण त्यांचा भागाकार, ओके, दिलेल्या संख्यांचा पाया सारखा असेल आणि क्रिया भागाकाराची असेल. जसं की या ठिकाणी पहा, 15 चा 4th घात भागिले 15 चा 2th घात बरोबर 15 चा x-वा घात, तर x बरोबर किती. किंवा दुसरा प्रश्न या ठिकाणी दिला जातो, 25 चा 8th घात भागिले 25 चा x-वा घात बरोबर 25 चा 3rd घात, तर x बरोबर किती. ओके, दोन प्रश्न तुमच्या समोर ठेवलेले आहेत. आता दोन्ही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी एकाच नियमानुसार सॉल्व्ह करायचं आहे. तो नियम कोणता आहे? भागाकार. ओके, भागाकाराचा नियम. भागाकारामध्ये घातांकाची वजाबाकी केली जाते, वजाबाकी केली जाते जर पाया समान असेल तर. पाया समान असेल तर. आता या ठिकाणी दोन्ही प्रश्नामध्ये पाया कोणतं दिसत आहे? या ठिकाणी 15 पाया दिसत आहे, या ठिकाणी 25 पाया दिसत आहे. आणि दोन्ही पाये कसे आहेत? समान आहेत. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या नियमानुसार, म्हणजेच ए चा एक्स वा घात भागिले ए चा वाय वा घात, म्हणजेच ए चा एक्स वजा वाय वा घात, या नियमानुसार आपल्याला प्रश्न सोडवता येतील. ओके, मग पाया समान असल्यामुळे आपण डायरेक्टली काय करू शकतो? 15 चा 4th घात भागिले 15 चा 2rd घात, म्हणजेच या ठिकाणी घातांकाची वजाबाकी करून, म्हणजे 4 वजा 2 बरोबर 2, म्हणजेच या ठिकाणी म्हणता येईल की 15 चा 2rd वा, म्हणजेच 15 चा वर्ग. 2 दुसरा घात म्हणजेच काय? 15 चा वर्ग. म्हणजेच या ठिकाणी एक्स बरोबर किती येत आहे? 2. ओके, एक्सची किंमत महत्वाची आहे आपलं कारण, ती एक्सची किंमत बरोबर किती आलेली? 2. त्याच पद्धतीने 25 चा 8th घात भागिले 25 चा x-वा घात बरोबर 25 चा 3rd घात, तर एक्सची किंमत किती. आता या ठिकाणी फक्त एक्सची काय केलेली? जागा चेंज केलेली त्यांनी. मग जर प्लेस जर चेंज केलेली असेल तर या ठिकाणी पहा, याच सूत्राचा वापर करून तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता. 25 चा 8th घात बरोबर 25 चा x-वा घात बरोबर 25 चा 3rd घात, तर या ठिकाणी 25 हा पाया समान असल्यामुळे 25 चा 8th घात वजा एक्स बरोबर 3, म्हणजेच या ठिकाणी 8. आता या ठिकाणी एक्सची किंमत काढायची, म्हणजेच एक्स आपण अगोदर बाहेर घेऊया. ओके, हे 8, या ठिकाणी हे अधिक 3 आहेत, इकडे गेल्यावर वजा 3 होतील, म्हणजेच एक्स बरोबर किती येणार आहे? 5. एक्सची किंमत किती येणार आहे? 5. अशा पद्धतीने तुम्हाला भागाकाराचा जर पाया समान असेल तर त्यावर आधारित असे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करता आले पाहिजेत. ओके, त्यानंतर तुम्हाला मी नियम सांगितला होता गुणाकाराचा. जर कंसामध्ये जर काय संख्या, कंसामध्ये जर घात दिलेला असेल तर, ओके, किंवा घाताचा घात दिलेला असेल तर काय करायचं? त्यावेळेस त्या घातांकाचा गुणाकार करावा लागतो. मग गुणाकार कशा पद्धतीने केला जातो ते आपल्याला अभ्यासायचं आहे. बघा, त्या ठिकाणी एक्स प्रश्न आहे की तुम्हाला 5 कंसामध्ये 2, ओके, बरोबर एक्स बरोबर किती डायरेक्ट. ओके, अशा पद्धतीने जर प्रश्न विचारला असेल तर तुम्ही याचं उत्तर 5 हे 2 वेळा गुणाकारामध्ये आहे असं सांगू शकता. याचं उत्तर किती सांगू शकता? 25. परंतु 5 चा 3rd घात किंवा 5 चा 4th घात जर सांगायचा असेल तर काय सांगता एवढ्या या ठिकाणी? म्हणजेच 5 हे गुणाकारात 3 वेळा आहे. 5 हे गुणाकारात किती वेळा आहे? 3 वेळा आहे. किंवा 4 5 हे गुणाकारात 4 वेळा आहे.
अशा पद्धतीने हे तुम्ही मांडून त्याचं उत्तर काढू शकता किंवा त्यांचा गुणाकार करूनही त्यांची किंमतही शेवटी ठरवू शकता. पाचा पाचा पंचवीस, पंचवीसा पाचा सव्वाशे. ओके, त्यानंतर सव पाचा पाचा पंचवीस, पंचवीस सव्वाशे, सव्वाशे गुणिले एकशे पंचवीस. पाचा पाचा पंचवीस चाले दोन, पाच दोन दहा, दोन बारा चाला एक, पाच एक पाच आणि सहा सहाशे पंचवीस. अशाही पद्धतीने तुम्हाला त्याचं उत्तर काढता येतं. ओके, त्याची किंमत जर काढायची सांगितली असेल किंवा त्याची रीतसर पद्धतच विचारली असेल तर रीतसर पद्धतही तुम्हाला त्या ठिकाणी ठेवता येते. ओके, त्यानंतर तुम्हाला कंसाचा घात, घाताचा घात जर दिलेला असेल तर तुम्ही त्या ठिकाणी सरळ सरळ त्यांच्या कंसामध्ये दिलेली संख्या चा घात आणि कंसाच्या बाहेर दिलेला जो घात आहे त्या दोन्ही घाताचा काय करू शकता, गुणाकार करू शकता. मी तुम्हाला नियम दिलेला आहे त्यावर आधारित अगोदर एक्झाम्पल देतो म्हणजे तुम्हाला प्रश्न समजेल. ओके, दोनचा पंधराचा तिसरावा घात कंसाचा चौथा घात बरोबर पंधरा एक्स, तर एक्स बरोबर किती. ओके, अशा पद्धतीचा जर प्रश्न दिलेला असेल तर तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, पंधराचा दिलेला जो कंसाचा घात आहे आणि कंसाच्या आतील जो घात आहे त्यांचा गुणाकार करावा लागतो. ओके, म्हणजेच या ठिकाणी ए चा यमवा घात आणि एनवा घात असेल तर ए बरोबर यम गुणिले एन, अशा पद्धतीचं सूत्र तुम्ही या ठिकाणी वापरू शकता किंवा हा नियम या ठिकाणी फॉलो करू शकता. ओके, म्हणजे या ठिकाणी काय म्हणता येईल तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं तर पंधरा ही पाया संख्या आहे घात तीन गुणिले चार. ओके, म्हणजे ह्या दोन घातांकाचा गुणाकार करून घ्यायचं सांगितलेला या ठिकाणी, म्हणून पाया समान ठेवून काय करूया, घातांकाचा गुणाकार करून घेऊया. ओके, म्हणजेच या ठिकाणी पंधरा तीन चौक बारा, म्हणजेच पंधराचा कितवा घात, बारावा घात, म्हणजेच एक्स बरोबर बारा, एवढं उत्तर आपल्याला पाहायला मिळेल. ओके, मग कंस कितीही असू द्या, महिरपी कंस असू द्या, काटकोन कंस कंस असू द्या, त्यानंतर किती तुम्हाला जेवढे घातांक दिलेले आहेत कंसाच्या बाहेर तेवढे काय करायचे, गुणाकारामध्ये घ्यायचे. म्हणजे फॉर एक्झाम्पल पुन्हा एक एक्झाम्पल घेऊया आपण यावर. बघा या ठिकाणी तीनचा दुसरा घात कंसाचा चौथा घात घाताचा पाचवा घात बरोबर किती, अशा पद्धतीचा एक प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. मग या ठिकाणी काय करायचं, तुम्हाला दिलेला पाया हा तीन आहे, पाया बरोबर किती आहे, तीन आहे, घातांक घात त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये काय म्हणू आपण, घात किती आहे, दोन चार आणि पाच आहे, आणि ते कशामध्ये दिलेले आहे, कंसामध्ये दिलेले आहे, म्हणून गुणाकारात गुणाकारात घातांक घेऊन गुणाकारात घातांक घेऊन जसे की दोन गुणिले चार गुणिले पाच. ओके, चार दोन आठ आणि आठ आपणचे चाळीस, म्हणजेच तीन हे किती वेळा, चाळीस वेळा आहेत गुणाकारामध्ये, म्हणजे तीनचा चौथावा चाळीसावा आहे, एवढं उत्तर तुम्हाला यायला पाहिजे. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक स्टेप बाय स्टेप दिलेल्या नियमानुसार प्रश्न सोडवता आले पाहिजे. त्यानंतर पहा, मी तुम्हाला सांगितलं की शून्यावा घात म्हणजेच एक हे उत्तर परफेक्ट, म्हणजे तुम्ही शेवटपर्यंत हे उत्तर ठेवू शकता. आता शून्यावा घात म्हणजेच काय, तर या ठिकाणी पहा, पाचचा शून्यावा घात अधिक सहाचा शून्यावा घात अधिक सातचा शून्यावा घात, तीनचा शून्यावा घात गुणिले या ठिकाणी मराठीतून एक मिनिट, पाच सहा सात. ओके, त्यानंतर पहा, तीनचा शून्यावा घात सातचा शून्यावा घात गुणिले आठचा शून्यावा घात बरोबर किती, यासारखा प्रश्न दिलेला आहे. आता शून्यावा घात म्हणजेच त्याचा नियम काय सांगतो, की प्रत्येक जर संख्येचा कोणत्याही संख्येचा पाया कितीही पाया असू द्या, परंतु त्याचा जर शून्यावा घात असेल तर त्याचं उत्तर नेहमी किती असतं, एक असतं. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला त्या नियमाचा उपयोग करता येईल,
शून्य हा घात असेल तर प्रत्येक वेळी एक हेच उत्तर असते, एक हेच उत्तर असते। आता या ठिकाणी तुम्हाला एखाद्या संख्येचा जर का शून्यवा घात असेल म्हणजे ए चा शून्यवा घात बरोबर एक एवढं फिक्स आहे, परंतु या ठिकाणी क्रिया दिलेल्या आहेत, म्हणजे काय दिलेल्या आहेत क्रिया, या ठिकाणी गुणाकाराची क्रिया दिली, या ठिकाणी बेरजेची क्रिया दिली, म्हणून या ठिकाणी तुम्हाला काय म्हणता येईल की या ठिकाणी पाच चा शून्यवा घात म्हणजे एक अधिक सहा चा शून्यवा घात म्हणजेच पुन्हा एक, त्यानंतर अधिक सात चा शून्यवा घात म्हणजे एक, ओके, त्यानंतर तीन चा शून्यवा घात म्हणजे एक गुणिले सात चा शून्यवा घात म्हणजे एक आठचा शून्यवा घात म्हणजे एक, ओके। त्यानंतर तुम्हाला आता एक ने कोणत्याही संख्येला गुणलं तर उत्तर ती संख्या येते, एक 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 म्हणजेच या ठिकाणी उत्तर येणार आहे एक, ओके। त्यानंतर एक दोन तीन म्हणजेच तुमचं उत्तर हे फायनली तीन एवढे यायला पाहिजे, ओके। म्हणजेच अशा पद्धतीने तुम्हाला शून्यवा घात ही प्रश्न असा तयार करून विचारला जाऊ शकतो, डायरेक्टली तुम्हाला विचारला जात नाही जर का पाचचा शून्यवा घात असेल उत्तर एक, परंतु तुम्ही एक उत्तर देऊ शकता, परंतु ही क्रिया ही येणं खूप गरजेची आहे, स्टेप बाय स्टेपही उत्तर तुम्हाला काढता आलं पाहिजे, ओके। अशा पद्धतीने तुम्हाला घातांकावरील प्रत्येक प्रश्नावरील उत्तर हे नियमानुसार सोडवता आले पाहिजे, ओके। आता घातांक हे फक्त एवढ्या नियमापुरतेच अवलंबून नाहीत, परंतु तुमच्या सातवीच्या वर्गापर्यंत तुम्हाला जे दिलेले नियम आहेत तेवढे जर तुम्ही पाठांतर केले तरी तुमचे पुरेसे आहे। त्या व्यतिरिक्त पुन्हा अधिक काही प्रश्न असतील तर तुम्हाला नोट्स टाईपमध्येही घातांक, नोट्स टाईपमध्ये घातांकाला जे जेवढे काही नियम असतील तेवढे तुम्हाला दिलेले असतीलच, परंतु तुम्हाला आता वेळेच्या अभावी पूर्ण नियम क्लिअर करणं शक्य नाही, म्हणून तुम्ही नोट्स व्यवस्थित वाचून घ्या। प्री स्कॉलर ॲपवर आपल्या मी स्वतः घातांकावर काही नियम व दिलेल्या नियमावर दोन दोन एक्झाम्पल मी तुम्हाला स्वतः फॉलो देईल, त्या ठिकाणी ते तुम्ही व्यवस्थित चेक करा व त्यावर आधारित पुन्हा नवीन नवीन प्रश्न सोडवायला तयार करा, ओके। चला।